फॉर न्यूज मध्ये आपले स्वागत। लॉकडाऊन काळात स्वस्त धान्यांचा भ्रष्टाचार, दुकान परवाना निलंबित तर दुकान कायमस्वरूपी रद्द करण्याची गावकऱ्यांची मागणी। गेल्या 18 वर्षांपासून नागरिकांना नियमापेक्षा कमी धान्य देऊन स्वस्त धान्य दुकानदाराने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीवरून दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला असून हे दुकान कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी गावकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। शेगाव तालुक्यातील जलम येथील स्वस्त धान्य दुकानदार अशोक सावळे यांना 2002 मध्ये स्वस्त धान्याचा परवाना मिळाला। तेव्हापासून गावकऱ्यांना नियमापेक्षा कमी धान्य देऊन 40 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावावर तसेच लग्न झाल्याने बाहेरगावी गेलेल्या मुलींच्या नावावर देखील अनेक वर्षांपासून धान्य उचलत असल्याचा प्रकार माहितीच्या अधिकारात उघड झाला आहे। या तक्रारीवरून चौकशी करीत रेकॉर्ड मध्ये तफावत आढळल्याने शेगाव तहसीलदाराने दुकानाचा परवाना निलंबित केला आहे। सर, माझं त्यावर असं म्हणणं आहे की मी ऑनलाईन प्रमाणे आणि मशीन प्रमाणे त्यांना माल दिलेला आहे, त्यांचा जेवढा निघते तेवढा, आणि मशीनशिवाय काही लोकांचे नाव वाढलेले आहेत पण आमच्या मशीनवर नाही आहेत, तर त्यांना मी माल नाही देऊ शकत। आणि ते जेवढे लोकांचे मशीनमधून माल निघते तेवढा मी त्यांना दिलेला आहे, आणि तिने तेवढा नियमाप्रमाणे माझं वाटप व्यवस्थित आहे। जलम येथील स्वस्त धान्य दुकानदार श्री सावळे यांची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती पुरवठा विभागाला। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमचे पुरवठा निरीक्षक श्री बोरोडे यांना चौकशीसाठी त्या ठिकाणी पाठवले। चौकशीमध्ये काही बाबी निष्पन्न झाल्या की त्यांनी जे धान्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये ऑनलाईनच्या आणि राशन कार्डच्या ह्या नोंदीमध्ये त्रुटी आढळून आल्या। त्या त्रुटी आढळून आल्यामुळे आम्ही त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठवला। त्या प्रस्तावावर माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी ते दुकान निलंबित केलं, स्वस्त धान्य दुकान, आणि त्यानंतर परत ते प्रकरण आमच्याकडे फेर चौकशीसाठी आलेलं आहे। फेर चौकशीच्या अनुषंगाने आम्ही पुरवठा निरीक्षक यांच्यामार्फत गावामध्ये जाऊन लोकांचे ज्या लोकांना धान्य कमी मिळालं त्या लोकांचे बयानं घेतले। त्यांचा चौकशी अहवाल आम्हाला प्राप्त होताच फेर चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल किंवा जे काही समोर येईल त्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई आम्ही करू। चौकशीमध्ये फेर चौकशीमध्ये ज्या काही बाबी आमच्या समोर येतील आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जर असे चुकीचं जर काम झालेलं असेल संबंधित दुकानदाराकडून तर निश्चितच आम्ही त्या प्रकारची कारवाई त्यांच्यावरती करू। मी संजय महादेवराव गव्हांडे, ग्रामपंचायत जलम सदस्य, या गावातील रास्तभाव दुकानदार अशोक तुळशीराम सावळे यांचं दुकान यांना 2002 मध्ये मिळालेलं आहे। त्यांनी 2002 पासून तर आता 2020 पर्यंत जो भ्रष्टाचार केलेला आहे तो जवळपास 40 लाखाच्या जवळपास आहे। त्यांनी आतापर्यंत जे लोक मयत झालेले आहेत त्या मयत लोकांचं सुद्धा धान्य ऑनलाईन उचललं, परंतु ते रेशन कार्डवर त्यांना धान्य दिलेलं नाही। तसेच ज्या मुली ज्या इथून लग्न होऊन गेल्या त्या मुलींचं सुद्धा धान्य त्यांनी ऑनलाईन उचललेलं आहे, परंतु त्यांना ते धान्य दिलं गेलं नाही त्यांच्या घरच्यांना। आणि त्याची वागणूक जी आहे ती उद्धटपणाची आहे, आणि ज्या बाया अपंग आहेत किंवा ह्या त्यांना सुद्धा ते उद्धटपणाची वागणूक देत होतो। आणि अशा ह्या दुकानदाराची आम्ही सर्व ग्रामपंचायततर्फे समजा गावकऱ्यांतर्फे मी मागणी करतो की त्याचं कायमस्वरूपी त्याचं दुकान रद्द करण्यात यावे। या दुकानदाराची तक्रार शेगाव तहसीलला झालेली आहे। कारवाई काय करण्यात आली? सेटिंग करणं पडते ना स्टार्ट। प्रामुख्याने लॉकडाऊनच्या काळामध्ये शासनाने ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही आहेत किंवा ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना जे मोफत धान्य दिलं ते धान्य सुद्धा त्या दुकानदारांनी या लोकांना दिलेले नाही आहे, आणि जे कार्डवर होतं ते धान्य सुद्धा त्यांना योग्य रीतीने दिलेले नाही आहे। आमची एकच मागणी आहे की त्याच्यावरती हा जो घोर झालेला आहे त्याच्याकडनं शासनाने त्याच्याकडनं जो घोर झालेला आहे, जो भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे, जो अपहार केलेला आहे, तो त्यांनी वसूल करावा व त्याच्यावरती फौजदारी दाखल करावी, एवढीच आमची मागणी आहे। RC24 न्यूज करता सूरज देशमुख, बुलढाणा।